नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. ऑनलाईन मद्य विक्री बाबत बावनकुळे यांचं स्पष्टीकरण, अर्जावरती विचार केला नाही. गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर गोव्यात परतले, वायुदलाच्या विशेष हवाई अँबुलन्सने गोव्यात दाखल. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग करणार भारत पाक सीमेवरती शस्त्रपूजन, विजयादशमीला जाणार सीमेवरती. राज्यांनी केंद्रशासित प्रदेशात वाहन परवाने बदलणार, वाहन नोंदणी प्रमाणपत्रातही होणार बदल. आणि जळगावात पार पडला अनोखा विवाह सोहळा, ज्येष्ठांनी केला पुनर्विवाह. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. ऑनलाईन मद्य विक्री परवाना द्या असे अर्ज सरकारकडे आले आहेत, मात्र सरकारने सध्या अर्जावर कोणताही विचार केलेला नाही असं स्पष्टीकरण उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. ते नागपुरात बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार वाईन शॉप चालकांना घरपोच मद्य पुरवठा करण्यास परवानगी देणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. त्याबाबत बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं. बावनकुळे म्हणाले, काही नागरिकांचे अर्ज माझ्याकडे आले आहेत. वाईन शॉप मध्ये जी दारू घेतो ती होम डिलिव्हरी करा, वाईन शॉप मालकाला तशी परवानगी द्या असा एक अर्ज आला आहे. मात्र महाराष्ट्र सरकारचं तसं कोणतंही धोरण नाही. मध्यंतरी मुंबईतील काही वाईन चालकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून होम डिलिव्हरीसाठी बुकिंग सुरू केलं होतं. ते घरी जाऊन बॉटल पोहोचवायचे. पण तसं कोणतंही धोरण नाही. सध्या अर्ज आला असला तरी अजून सरकारने त्याबाबत कोणताही विचार केलेला नाही. तशी पॉलिसी सरकारकडे तयारही झालेली नाही. फक्त एक अर्ज आला आहे, मात्र त्यावर सरकारने विचार केलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मागील 29 दिवस दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गोव्यात परतले आहे. प्रकृती सुधारली नसताना देखील वायुदलाच्या विशेष हवाई अँब्युलन्सने ते गोव्यात आले आहेत. पर्रीकर विमानतळावरून आपल्या खासगी घरी गेले आहेत. अमेरिकेत 3 वेळा उपचार घेऊन आल्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांनी कांदोळी येथील दुकळे हॉस्पिटलमध्ये 4 दिवस उपचार घेणं पसंत केले होते. 16 सप्टेंबर रोजी दिल्लीला जाण्यापूर्वी पर्रीकर यांनी आघाडी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून आपल्या आजारपणामुळे राज्यकारभारावर होत असलेल्या परिणामाबाबत चर्चा केली होती. शिवाय भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छाही बोलून दाखवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार 16 सप्टेंबर रोजी विशेष विमानाने पर्रीकर यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. पर्रीकर एम्समध्ये 45 दिवस उपचार घेऊनच परत येतील असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. त्यामुळे भाजपने 3 निरीक्षक पाठवून पर्रीकर यांच्या गैरहजेरीत सरकार कसे चालवायचे याचा आढावा घेतला होता. त्यानंतर आजारपणावर उपचार घेत असले तरी मुख्यमंत्रीपदी पर्रीकर हेच राहतील असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केलं होतं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह विजयादशमी साजरी करणार आहे आणि शस्त्रपूजा करण्यासाठी बिकानेर येथील भारत पाक सीमेवर जाणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या हस्ते पूजा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत पाकिस्तान सीमेनजीक महत्वाच्या युद्धभूमी परिसरात होणाऱ्या या शस्त्रपूजेसाठी केंद्रीय मंत्री महोदयांची उपस्थिती आणि त्यांच्या हस्ते पूजा होण्याची ही पहिलीच वेळ. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार 19 ऑक्टोबरला गृहमंत्री भारतीय सीमा रक्षक दलातील जवानांसोबत हा सण साजरा करणार आहेत. याचवेळी शस्त्रपूजाही करण्यात येणार. विजयादशमीच्या निमित्तानं आखण्यात आलेल्या दौऱ्यात सिंह सीमेनजीकच्या परिसराची परिस्थिती जाणून घेत तेथे आवश्यक असणाऱ्या सुविधांचीही पाहणी करणार आहेत. 2 दिवसांच्या या दौऱ्यात ते बडाखाना या कार्यक्रमासाठी उपस्थितही राहणार असल्याचं कळत आहे. मागील वर्षी गृहमंत्र्यांनी सिनो इंडियन सीमेनजीक असणाऱ्या जोशीमठ येथे विजयादशमी साजरी केली होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पुढच्या वर्षी जुलै महिन्यात देशातील सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र एकसारखंच असणार आहे. त्याचा रंग आणि वैशिष्ट्य एकसारखीच असणार आहे. या प्रमाणपत्रात मायक्रोचिप आणि QR कोड सुद्धा असणार आहे.
वाहन परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र हे मेट्रो आणि एटीएम कार्ड सारखे नियर फील्ड कम्युनिकेशन असणार आहेत. वाहतूक कोंडी संदर्भात कोणतीही माहिती किंवा सूचना या नव्या कार्डद्वारे लवकरच मिळू शकते. प्रदूषण नियंत्रणासंदर्भात सर्व माहिती ही आरसी बुकमध्ये असणार आहे. रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. विवाहामध्ये काहीतरी वेगळं करून आजची तरुण पिढी आठवणीतला विवाह बनवतात. मात्र आम्ही तुम्हाला असा काही ज्येष्ठांचा विवाह दाखवणार आहोत, तो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल. तर पाहूयात हा विवाह सोहळा. लग्न म्हणजे प्रत्येक तरुण तरुणींच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो आणि लग्न झाल्यानंतर पडणाऱ्या जबाबदाऱ्या निभावणं तितकंच कठीणही असतं. मात्र लग्नाला 30 ते 40 वर्ष झालेल्या जोडप्यांनी वैवाहिक जीवनात परस्परांशी प्रामाणिक राहून प्रेम, श्रद्धा, विश्वास ठेवून वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद घेतला. तोच आनंद पुन्हा अनुभवता यावा म्हणून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे जय गणेश ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे एक अनोखा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. यात भुसावळमधील 11 जोडप्यांच्या पुनर्विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात जेवण, मंगलाष्टके, वाजंत्री, ब्राह्मण बोलावून पारंपरिक पद्धतीने या जोडप्यांचे लग्न लावण्यात आले. या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे आजकालचे उच्च शिक्षित तरुण तरुणी विभक्त होतात. त्यांना मनसोक्त वैवाहिक जीवनाचा आनंद घेताच येत नाही, त्यामुळे या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जुन्या काळात लग्न झाली तेव्हा फोटो कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा नव्हता, त्यामुळे ते क्षण आम्हाला साठवता आले नाही. मात्र आता या सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्यानं ह्या लग्नाचे क्षण हे साठवता येतील असे नवविवाहित जोडप्यांनी सांगितले. हा विवाह सोहळा घेण्यामागचा हेतू असा आहे की या वयात सुद्धा 35-40 वर्ष वैवाहिक जीवन उपभोगून सुद्धा ही मंडळी परस्परांवर श्रद्धा, विश्वास व्यक्त करून जीवनाचा खरा आनंद घेतात. दुःख या गोष्टीचं आहे की सध्या क्वालिफाईड, हायली क्वालिफाईड उच्च शिक्षित तरुण तरुणी बऱ्याच वेळा आपल्याला परस्परांपासून विभक्त होताना दिसतात. त्यांना मला असं वाटतं वैवाहिक जीवनाचा आनंदच कळलेला नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अशा विवाह सोहळ्याचं महत्व अधिक आहे. आणि दरवर्षी वेगवेगळे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने हा उपक्रम याच पद्धतीने सुरू होईल. माझं लग्न जे आहे ती मी हजर नसताना रमलं आणि विशेष म्हणजे कुंडलेश्वरच्या याच्यावरती आमचं लग्न सुशीलाबाई म्हणून हरिभक्त पारायण सुशीलाबाई होत्या, त्यांनी तिथे जुळवलं. मी खोद्याला ट्रेनिंगला होतो, तिथे एक माझ्या मावशी राहायच्या, दुपारी मला भेटल्या, तुझं लग्न जमलं. म्हटलं मला माहिती नाही कोणती पोरगी माझ्या घरात चालली. मी हिच्या वडिलांच्या घरी त्याच्यासाठी गेलो पण ती त्याची विकेट पडली आणि ती विकेट मी घेतली आणि ती आजपर्यंत मी सांभाळून आहे. असा आमचा हा एक जीवनाचा स्मरणीय प्रसंग आहे. तर प्रसंग असा होता की मी जळगावहून एक शिक्षणाधिकाऱ्यांची मुलगी पाहून आलो. एमजे कॉलेजला माझे काका असतात डब्ल्यूएस पाटील, त्यांनी मला मुलगी दाखवली. ती मुलगी ज्यावेळी पोहे घेऊन आली त्यावेळी तिला पाहिल्यानंतर मी खालीच मान घातली, तो मान वरती केलीच नाही कोर्टपर्यंत, कारण ती मुलगी एवढी जाड होती खूपच. मग काकांना म्हटलं, घरी आल्यानंतर म्हटलं काका तुम्ही याच्या पुढे माझ्यासाठी मुलगी पाहायची नाही म्हटलं. ही तर सुंदर होती प्रश्नच नाही. आणि तिचं आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट भाई तिचं सौंदर्य तिने कायम जपलेलं आहे. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात राज्याचे परिवहन तथा खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी नुकताच दुष्काळ दौरा केला आहे आणि आढावा बैठक देखील घेतली आहे. पाहूयात हे वृत्त. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात राज्याचे परिवहन तथा खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी भटजी, ममनापूर, गदाना या 3 गावांना भेटी देऊन
पावसाअभावी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाच्या पिकाची पाहणी केली. यावेळी तालुक्यातील भडजी ममनापूर गदाना या गावच्या शेतकऱ्यांशी बैठका घेऊन दिवाकर रावते यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. अनेक शेतकऱ्यांनी पिण्याच्या पाण्यापासून ते शेतमालाचे झालेल्या नुकसानीची व्यथा मंत्र्यांसमोर मांडल्या. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या आढावा बैठकीत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर अधिकाऱ्यांना उपाययोजना सूचना दिवाकर रावते यांनी दिल्या. यावेळी तालुक्याच्या दुष्काळ परिस्थितीचा आढावा तहसीलदार राहुल गायकवाड यांनी मांडला. शेतकऱ्यांपर्यंत जाऊन दुष्काळी परिस्थितीची सत्य परिस्थिती काय सर्व मंत्र्याला पाठवून महाराष्ट्रातल्या ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती पाहणी करण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी तिथे आव्हान आले. औरंगाबाद हा त्यातल्या त्यात सर्वात जास्त दुष्काळी म्हणून नोंदला गेलेला आहे. त्याचा आता आपल्या मागे बघतो आपण कापसाचं पीक दिसायला हिरवंगार आहे, त्याच्यावर बोंडही दिसत आहे, परंतु हे पीक आता संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. खाली जे काही थोडं थोडं कापूस तुंबलेला दिसतं आहे ते 5-6% त्याची जमा केली तर होणार नाही. तर हे संपूर्ण उगवलेलं पीक जर परतीचा पाऊस आला असता तर हे भरून आलं असतं, आता ते नष्ट झालं तर जमा आहे. तेव्हा हे आता दुष्काळी पीक म्हणून झालेलं आहे. मका ह्याच भागातला मकासुद्धा अशाच प्रकारे चाऱ्याच्याही योग्यतेचा राहिला नाही की त्याची पाण्याअभावी तो सुकून गेला आहे. तर ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळी भागाचा हा अहवाल आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायचा आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. खाली जमिनीखालच्या पाण्याची पातळी इतकी खाली गेली आहे की आता ती ओढूनसुद्धा पाणी वर येत नाही आहे. नंतर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आता महिना दीडमध्ये जास्त उग्र होईल, सध्या जमतेम भागवता येईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकार दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये 2014-14 अगोदर जो दुष्काळ दुष्काळाची जी जाणीव आहे त्याला तोंड देण्याचं सरकार सक्षमतेने पुढे जाण्याकरता त्या पाहणीतून जो अहवाल येईल त्यातून निश्चित निर्णय घेतला जाईल. आणि ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत दुष्काळी परिस्थितीबाबत सरकारने धोरणात्मक घोषणा निर्माण करावी अशा प्रकारचे प्रयत्न सरकारच्या वतीने राहावेत असे आम्ही या बाबतीमध्ये आवाजात प्रत्येक पुढे नोंद करून देऊ शकतो. शालिनी प्लस साठी राजेश थोरात, खुलताबाद. जेजुरी ते नीरा दरम्यान पालखी मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाहीये. रस्त्यावरील या खड्ड्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत आहे, त्यामुळे ताबडतोब या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ज्ञानोबा माऊलींची पालखी मार्ग म्हणून प्रचलित असणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावरील जेजुरी ते नीरा दरम्यान अरुंद रस्त्यावर ठिकठिकाणी असंख्य खड्डे पडल्यानं या पालखी मार्गाला फाटक्या गोधडीचं रूप आलंय. या रस्त्यावर असंख्य कामगार वर्गासह शालेय विद्यार्थी तसेच व्यापारी शेतकरी वर्गाची नेहमीच वर्दळ असते. मात्र या रस्त्यावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे दुचाकीसह चारचाकी वाहन चालकांना खड्डे चुकवताना जीवघेणी कसरत करावी लागत असून कित्येकदा तर खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक वाहन चालकांना अपघाताला देखील सामोरं जावं लागतं. यापूर्वी या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आलं होतं, मात्र परतीच्या पावसात ठिकठिकाणचे डांबरच वाहून गेल्यानं या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यातच संबंधित प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी देखील या रस्त्याच्या दुरावस्थेकडे कानाडोळा केल्यानं वाहन चालकांसह नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आम्हाला खड्ड्यामुळे खूप त्रास होतो आहे. आम्ही सर्वसामान्य शेतकरी माणूस, आम्हाला रोज डाळिंबाची सीताफळाची कॅरेट सकाळच्या वर न्यावं लागतात, 4:00 जायला लागतं. आम्ही दौंडमध्ये रहिवासी असून आम्हाला तासोडला जायला खूप त्रास होतो. आमच्या या गाडीवर 4-4, 3-3 कॅरेट असते सीताफळाची, आणि यावर प्रशासनाने लक्ष घालावे आणि लवकरात लवकर आम्हाला जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्यांना जेणेकरून खड्ड्यापासून कसं मुक्त होईल याचे प्रशासनाने लक्ष घालून व्यवस्था करावी. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ,
अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है। रसिक लाल लोकमान्य तिल, ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपा करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूया पुढील वृत्त। नाशिक दिंडोरी रोड वरील तारवाला नगर चौफुलीवर पुन्हा एकदा भरधाव ट्रक आणि गुजरात परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय। हा अपघात जवळच असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। नाशिक रोडवरील तारवाला नगर येथील भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 4 सुमारास तारवाला नगर चौफुलीच्या येथे हा विचित्र अपघात घडला। येथे नेहमीच अपघात घटना घडत असतात, येथे नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतात। अशातच पहाटे गुजरात महामंडळाची भावनगर ते शिर्डी जाणारी बस आणि मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात झाला आहे। शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक। मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती असताना फळ आणि कंदवर्गीय पिकातून चांगले उत्पन्न हाती मिळू शकते असा विश्वास असल्यानं मुरुड येथील मुरलीधर नागटिळक यांनी 2 केळी पीक घेतलं आहे। त्यातून त्यांना 5 निव्वळ नफा देखील झाला आहे। पाहूयात त्यांची ही यशोगाथा। मूळ हॉटेलचा व्यवसाय असलेले मुरलीधर नागटिळक यांनी खडी केंद्र सुरू केले। ओसाड आणि माळरान असलेल्या जमिनीवर माती भरून विविध पिकाच्या उत्पादनाचे प्रयोग करत त्यांनी 2 9 वाणाच्या केळी पिकाचे नियोजन केले। लागवडीवेळी नांगरणी कोळपणी करून 10-26-26 लिंबोळी पेंड आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये देत लागवड केली। त्यांच्यानंतर 2 शेणखत, जीवामृत, लिंबोळी खत आदींचा वापर करत पिकांची जोपासना केली। एका घडाला किमान 40 केळीची लागण झाली। तज्ज्ञ मित्रांच्या सल्ल्यानं खताचे औषधीचे नियोजन केले। खदान आणि शासकीय योजनेच्या शेततळ्यांच्या पाण्याचा फायदा झाला। सर्व क्षेत्रात ठिबकचा वापर करत काटकसरीने पाण्याचा वापरही केला। मुरलीधर नागटिळक यांना आज तागायत 40 केळीची विक्री केली आहे। 10 भावानं 4 लाख विक्री केली आहे। बाईट मुरलीधर टिळक, बाईट मुरलीधर टिळक, बाईट मुरलीधर टिळक। VO2 पिकाच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रवे 10-26-26 मिश्र खते आदींचे वेळोवेळी नियोजन केले। करपा आणि कीड रोगाच्या नियंत्रणासाठी विविध औषधीचा वापर करून पिकांचे संगोपनही केले। बाजारभाव आणि पिकाची मागणी यांचा अभ्यास करून पिकाचे उत्पादन घेतल्यास नक्कीच मुरलीधर नागटिळक यांच्याप्रमाणे 4 हाती लागू शकतात। यांच्याप्रमाणे 4 हाती राहू शकतात। आपल्या इकडं सध्या तूर, हरभरा, सोयाबीन याला भाव नाही आणि शेतकरी पूर्ण त्याच्याच मग हे करते, पण भाव आडत किंवा बाजारपेठेत कुठंच भाव नाही। त्यापेक्षा वडिलांनी थोडं वेगळं हे करण्यासाठी एक फळबाग म्हणून प्रत्येक वर्षी वेगळं वेगळं, गेल्या वेळेस डाळिंब होतं, ह्या वेळेस केळी आहे। केळीचं पूर्ण तिने जीवामृत, शेणखत, जीवामृत आणि खतं ह्याचं पूर्ण वल्लांनी सांगितलेल्या हिशोबानं 8 दिवसाच्या ह्याला पूर्ण लेबरच्या मागे राहून पूर्ण करून घेण्याचं काम हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी करून घेत असतो आणि जे त्यांनी सांगितलेलं नियोजन आहे हे पूर्ण। शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर। इंदापूर शहरात 3 मोकाट जनावराने धडक दिल्यानं गंभीर जखमी झालेले अशोक साळुंके यांचा अखेर मृत्यू झाला आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। इंदापूर शहरात 3 मोकाट जनावराने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या अशोक साळुंके यांचा आज अखेर मृत्यू झाला आहे। त्यांच्यावर अकलूज या ठिकाणी एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते। त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या नगरपालिका प्रशासनाविरुद्ध नातेवाईक आक्रमक झाले होते। त्यांनी साळुंके यांचा मृतदेह इंदापूर नगरपालिकेसमोर आणला आणि याच ठिकाणी अंत्यविधी करण्याचे ठरवले। यावेळी शहरात काही काळ तणावाचे वातावरण झाले होते। अखेर काही सामाजिक कार्यकर्ते आणि नगरपालिकेच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि सत्ताधारी यांनी त्यांची मनधरणी करत त्यांच्या घरच्यांना मदत करण्याचे लेखी आश्वासन दिले। यावेळी नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नेला। 2.5 आधी हा घटना घडायच्या आधी 2.5 ठराव झालेला होता।
ही घटनानंतर गडाच्या दिशी होणे जे प्रशासनाने जे दुर्लक्ष केलं ह्या गोष्टीकडे, एकदा असाच रविवारच्या बाजारात दोन बैलांचा गोंधळ झाला होता, त्यानंतर ती शिवसाहेबांना सांगून कानाव घालून त्याचा ठराव करून घेण्यात आला. ठराव केल्यानंतर परत त्या प्रशासनाने दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केल्यानंतर हा ठराव होऊन सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. सर्वानुमते ठराव करून दिलेला असताना की ह्या जनावरांचा बंदोबस्त मोकाट जनावरात झाला पाहिजे, प्रशासनाला ठराव करून देऊनही त्याची दखल घेत नाही, म्हणजे प्रशासन सभागृहाच्या उच्च झालं आहे का असा सवाल पडतो. ही सर्वोच्च जबाबदारी प्रशासनाची राहील. प्रशासनाने ह्या घटने जी आत्ता दुःखद घटना घडलेली आहे ती घटनेची सर्वोच्च जबाबदारी ही प्रशासनाने घ्यावी. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. वागिरे महाविद्यालयात 12वी नंतरच्या परीक्षा या विषयावर मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले. या शिबिरात विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आणि याबद्दल आपले समाधान व्यक्त केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे महाविद्यालयात 12वी नंतरच्या परीक्षा या विषयांवर 11वी शास्त्रांच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं. 12वी नंतर विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होतात. 12वी शास्त्रानंतर विविध परीक्षा देऊन संस्थांमध्ये प्रवेश घेतला जातो. या परीक्षाद्वारे देशातील कोणत्याही संस्थेत प्रवेशासाठी पात्र ठरता येते. तसेच वैद्यकीय क्षेत्रात MBBS आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाप्रमाणेच इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाचे प्रवेशही राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षातील नीट गुणांच्या आधारे दिले जातात. अशा परीक्षांची माहिती देत 11वी पासूनच या परीक्षांच्या तयारीला लागावे असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव MA जाधव यांनी व्यक्त केले. ठीक आहे. तर प्रेझेंटेशन सुरू करण्यापूर्वी मला काही आपल्याला आपण ही निवड कशी केली, विद्यार्थी ब्रिलियंट स्कॉलर्स कशा पद्धतीने करतो. सर्वसाधारणपणे 10वीचे विद्यार्थी आता 11वी आहे आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी सायन्सला आरक्षण घेतलेलं आहे आणि 10वीमध्ये 80% वर मार्क आहे, बरेच विद्यार्थी उत्सुक असतात आणि ज्या परीक्षा राष्ट्रीय पातळीच्या ज्या परीक्षा यांना द्यायच्या आहेत, CET द्यायची आहे, त्यांचा दर्जा कसा असतो यश चांगलं मिळावं या दृष्टिकोनातून एकच वर्ग ब्रिलियंट असावा ज्यांना फोकसिंग करता यावं, या उद्देशानं 80% त्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना निवडलं जातं. व्हेरी गुड. आता हे विद्यार्थी आपले बाल्य 10वीची SSC बोर्डाची सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड त्याची परीक्षा देऊन आता 11वीत आलेली आहे आणि 10वीच्या परीक्षेमध्ये या मुलांनी खूप चांगले मार्क मिळाले, अगदी 99%. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. उल्हासनगर येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नवरात्री निमित्त घुमर डान्स करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पाहूयात हे वृत्त. आता राज्यात नवरात्रीचा उत्सव आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील केले आहे. यातच उल्हासनगर सॅम्पल शाळांमध्ये आणि कॉलेज नवरात्री निमित्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 2 दिवसात घुमर डान्स शिकून घुमर डान्स केल्याबद्दल सर्व शाळा विद्यार्थी आणि शिक्षक यांनी त्यांचे कौतुक केले आहे. या कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती दिसून आली. Oh, man.
शालिनी प्लस साठी राजन बलसाने उल्हासनगर। तुळजापूर येथील तुळजा भवानी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रात पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या ही लक्षणीय आहे। पायी जाणाऱ्या भाविकांसाठी औसा पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीनं पायी जाणाऱ्या भाविकांच्या बॅगवर रिफ्लेक्टर लावण्याचं कार्य करत आहेत। तुळजापूर येथील तुळजा भवानी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रात पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश या लगतच्या भागातून महिला तरुण मुले मुली मोठ्या संख्येने जात आहेत। रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी ओसा पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीनं पायी जाणाऱ्या भाविकांच्या बॅगवर पाठी रिफ्लेक्टर लावण्याचं कार्य करत असल्यानं पाठीमागून येणाऱ्या वाहनामुळे अपघात टळेल आणि पायी जाणाऱ्या भाविकांची जीवितहानी होणार नाही। पोलिसांच्या स्तुत्य उपक्रमाचे भाविकांमधून कौतुक होत आहे। भाविकांची सुरक्षा करण्यासाठी औसाचे पोलीस निरीक्षक उप पोलीस निरीक्षक यांच्यासह भाविकांची सुरक्षा करण्यासाठी पोलीस दल कार्य करत आहेत। शालिनी प्लस साठी रमेश लोंढे लातूर। टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर 10 विकेट्सने धुव्वा उडवला, मात्र पृथ्वी शॉचे लागोपाठ दुसऱ्या कसोटीत शतक झळकवण्याचे स्वप्न मात्र अधूरच राहिलं, पण त्याने या मालिकेवर आपल्या कामगिरीचा या मालिकेत मॅन ऑफ द सिरीजचा किताब पृथ्वी शॉला बहाल करण्यात आला। पहिल्या कसोटी मालिकेत मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा पृथ्वी भारताचा चौथा तर जगातील 10वा खेळाडू ठरला। 2 कसोटी सामन्यांमधल्या 3 डावांमध्ये मिळून 118.50 सरासरीने 237 धावांचा रतीब घातला। पृथ्वीने राजकोट कसोटीत पदार्पणात 134 धावांची खेळी उभारली होती। हैदराबाद कसोटीत त्यानं 70 आणि नाबाद 33 धावांची खेळी केल्या। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। अकोल्यातील एका शेतकऱ्याने पारंपरिक शेतीत नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर करत झिरो बजेट सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे। अनंत पाचडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। पाहुयात त्याची ही आधुनिक शेतीची यशोगाथा। अकोल्यात अनंत पाचडे यांच्याकडे 65 एकर शेती आहे, ज्यामध्ये त्यांनी खरीप हंगामात कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीदसह अन्य पिकांची आपल्या शेतात लागवड केली आहे। शेतीमध्ये चांगले उत्पादन घेता यावे या उद्देशानं अनंत दरवर्षी पिकांची पेरणी केल्यावर रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर करायचे, ज्यासाठी त्यांना दरवर्षी लाखो रुपयांची खते आणि कीटकनाशके बाजारातून विकत घ्यावी लागत होती। शिवाय रासायनिकच्या वापरांमुळे दिवसेंदिवस शेतीचा पोत कमी होऊन पर्यावरणालाही हानी पोहोचत होती। त्यामुळे अनंत पाचडे यांनी झिरो बजेट शेती तंत्रज्ञानाचा घरीच अभ्यास केला। झिरो बजेट शास्त्रोक्त तंत्रज्ञान वापरून केवळ भाजीपाला, फळे, वांगी, टोमॅटो एकत्र करून बायो एन्झाइमचे द्रावण आपल्या घरीच तयार केले, ज्याला नाममात्र खर्च आला। सर्व नैसर्गिक साधन सामुग्री वनस्पती वापरून त्यांनी सर्व प्रकारची कार्बोदके घटक द्रव्ये तयार केली, ज्याचा उपयोग त्यांना पिकांच्या वाढीसाठी, कीटकरोधकासाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला। ग्रामीण भागातील महिलांचा सार्वजनिक उपक्रमात असणारा सहभाग आता वाढताना दिसत आहे। रासदांडिया, गरबा याचबरोबर आता सार्वजनिक महाआरती सारख्या कार्यक्रमालाही महिलांची संख्या वाढत आहे। पाहुयात ही सकारात्मक बातमी। ग्रामीण भागातील महिलांचा सार्वजनिक उपक्रमात असणारा सहभाग आता वाढताना दिसत आहे। रास दांडिया, गरबा याचबरोबर आता सार्वजनिक महाआरती सारख्या कार्यक्रमाला देखील महिलांची संख्या वाढताना दिसत आहे। पुरंदर तालुक्यातील गुळंजे येथील देवीच्या महाआरतीसाठी सुमारे 1000 महिलांनी सहभाग घेतला होता। यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, श्रुती निगडे, भाग्यश्री नालवे यांनीही महाआरतीमध्ये सहभाग घेतला। महिलांच्या सार्वजनिक उपक्रमात वाढत्या सहभागाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी समाधान व्यक्त केलं। ग्रामीण भागातील महिलांमध्ये जागृती होत असताना पुरुषही त्यांना मदत करताना दिसत आहेत। देवीच्या उत्सवानिमित्त सुरू असलेला स्त्रीचा आदर पुढील काळातही व्हायला हवा। केवळ सार्वजनिक कार्यक्रमातच नाही तर इतर क्षेत्रातही स्त्रियांचा मानसन्मान वाढायला हवा। हीच खरी देवीची पूजा ठरेल। प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी आपण स्त्रियांचा सन्मान करूया, स्त्रियांसाठी काम करूया आणि स्त्रियांना पुढे नेऊया असं आज आपण म्हणूया। आणि तसं बघायला गेलं तर देवीचे आपण 9 दिवस साजरे करतो, देवीचे 9 रूप असतात। तर महिलांनो, मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेन की तुमच्या प्रत्येकामध्ये एक ताकद आहे। ती फक्त ताकद काही असं काही नाही आहे की खूप काही मोठं करण्यामध्ये किंवा खूप काही करण्यामध्ये ताकद असते, पण आज संसार सांभाळायचा, आज प्रत्येकाला प्रत्येकाचं नातं सांभाळायचं, प्रत्येकाला खुश ठेवायचं हे फक्त एक महिलाच करू शकते। तर कायम महिलांचा सन्मान करा, त्यांना मान द्या। एकांना यायला मिळत नव्हतं, पण
आता तसं राहिलेलं नाहीये. आता गाव सुधारलेला आहे. आता बायका प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घ्यायला लागल्यात आणि घरचे लोक म्हणजे पालक लोक सुद्धा आता बायकांना प्राधान्य तेवढं द्यायला लागलेले. पण मला असं म्हणायचं आहे की आता बायका अक्षरशः म्हणजे एकजुटीने येऊन कामं करायला लागल्यात. आणि आता जसं आता आपण टी व्हीला बघतो होम मिनिस्टर वगैरे पाहिल्यापासून बायका जागरूक झाल्यात आणि त्यांचे पालकही घरचे जागरूक झालेत. सगळेजण आता कुठल्याही वास्तविक या खेडेगावात पहिल्यांदा काही होतो पण आता सगळीकडे गावामध्ये जागरूक झाले. सगळ्या महिला प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेतात. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे पुरंदर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. ऑनलाईन मद्यविक्री बाबत बावनकुळे यांचं स्पष्टीकरण, अर्जावरती विचार केला नाही. गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर गोव्यात परतले, वायुदलाच्या विशेष हवाई अँबुलन्सने गोव्यात दाखल. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग करणार भारत पाक सीमेवरती शस्त्रपूजन, विजयादशमीला जाणार सीमेवरती. राज्यांनी केंद्रशासित प्रदेशात वाहन परवाने बदलणार, वाहन नोंदणी प्रमाणपत्रातही होणार बदल. आणि जळगावात पार पडला अनोखा विवाह सोहळा, ज्येष्ठांनी केला पुनर्विवाह. आणि आता बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.